नमस्कार मी सौमित्र पोटे मित्रमणे पॉडकास्ट मध्ये मी तुम्हाला सगळ्यांचं स्वागत करतो आज आपल्याकडे जे सेगमेंट आता आपण लावणार आहोत त्या आहे अनप्लग्ड आणि अनप्लग्ड सेगमेंट मध्ये आज विशेष पाहुणा आहे जो आता घराघरामध्ये कल्ला करतो आहे असा तो कल्लाकार आहे फार वेळ घेत नाही आपल्यासोबत आहे संघर्षण कराडे संघर्षण मनापासून स्वागत थँक्यू अर्थात ही फॉर्मॅलिटी याची मला पूर्ण कल्पना आहे पण करावी लागते कधी कधी थँक्यू पण माझं स्वागत आज फार गरजेचं आहे कारण माझ्या आयुष्यातलं हे पहिलं पॉडकास्ट आहे त्याच्यामुळे <laughs> <laughs> स्वागत व्हायलाच पाहिजे थँक्यू तो मला फार बरं वाटलं तुझ्याशी बोलताना आपण खूप दिवसानंतर कनेक्ट होतो असं म्हटलं जातं ना की तुम्ही तुम्हाला एक वर्ष चांगलं जायचं असेल तर त्या नऊ दहा वर्ष घासायला लागतात घासता आणि मग ते एक वर्ष येतं की जे ज्याची तुम्ही वाट पाहत होता लॉकडाऊन नंतरची वर्षं मला तुझ्यासाठी फार महत्त्वाची वाटतात संकर्षण जेव्हा मी तुला टी व्हीवर बघतो वेगवेगळ्या माध्यमांमध्ये बघतो वेगवेगळ्या शोजमध्ये बघतो आता तुझे दोन शो चालू आहेत मला असं वाटतं की हे बंदा जो काम कर था करणार अभिष्कोबिल काय आहे कबसे काम कर था तर तुला असं वाटतं का की हा हेच मला हवं होतं किंवा हा एक मुकाम आहे किंवा ह्याच्यासाठी तू काय केलं होतं काय समज खरं तर माझी इच्छा आहे आणि माझं असं ठाम मत आहे की हा येणाऱ्या मोठ्या मोठ्या टप्प्यांमधला हा एक सुरुवातीचा टप्पा आहे अशी माझी इच्छा आहे आणि असं माझं मतही आहे पण यू जे जे आत्ता म्हणालास की काही वर्ष हे मात्र अगदी बरोबर आहे माझी फार इच्छा होती की माझ्या नाटकाला गर्दी व्हावी माझी फार इच्छा होती की मी लिहिलेलं नाटक रंगभूमीवरती असावं लोकांनी त्याची चर्चा करावी माझी फार इच्छा होती की मला कधीतरी दिग्दर्शन करायला मिळावं आणि आत्ता रंगभूमीवरती दोन छान गर्दीत चालू असलेली ही मी लिहिलेली आहेत ह्याच्यापेक्षा काय आनंद असू शकतो वेगळा आणि ते तर आहेच आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं की म्हणजे तसं हे खूप फिलॉसॉफिकल उत्तर होईल आर्टिक्युलेट केलेलं पण आपण एक खूप लहानपणापासून ऐकत आलो आहे बघ की तुम्हाला युद्धात कमी रक्त गाळायचं असेल तर तुम्हाला आरामाच्या वेळेला जास्त घाम गाळणे योग्य हो आहे त्या लॉकडाऊनच्या आरामाच्या काळामध्ये मी जे काही लिहित गेलो ना कविता असतील किंवा काय त्यांनी मला लोकांच्या मनात एक वेगळी जागा दिली आणि मला असं वाटतं कुठेतरी लॉकडाऊनमधलं ते माझं विचार करत राहणं लिहित राहणं हे ह्या सगळ्या गोष्टींना थोडं का होईना पूरक ठरलं कारण मी जेव्हा जेव्हा लॉकडाऊन मी गृहिणी कविता पोस्ट केली ती घराघरात पोचली मी शंक्या काही व्हायला आहे बे कविता पोस्ट केली ती घराघरात पोहोचली पंढरीच्या विठुरा आहे केली ती घराघरात पोचली मी राष्ट्र पुन्हा खडा होगा ही कविता केली ती तर अगदी पी एम ऑफिसपर्यंत पोहोचली तर मग मला असं वाटतं की त्या काळात मी अस्वस्थ रात्री खूप काढल्या त्याच काळात मी सारखं काहीतरी होतंय नाटक लिहिलं आज रंगमंचावरती आहे त्याच काळात मी अजून एक नाटक लिहिलं जे आता सहा महिन्यांनी येणार आहे तर मला असं वाटतं त्या आरामाच्या काळात मी बराच घाम गाळला आणि लॉकडाऊनमध्ये मी जे न झोपत नव्हतो त्याचा मला हा सगळा अस्वस्थ रात्री कशा होत्या अस्वस्थ रात्री म्हणजे आता उदाहरणार्थ पंढरीच्या विठुराया हीच कविता जर घ्यायची झाली तर साडेबारा वाजता काय झालं ते तू तेव्हा एबीपी माझाला होतासुद्धा आणि तेव्हा तुम्हीच होतात ते सेगमेंट करत बाबा महाराज सातारकर बसले होते ओ, ओ. राजीव खांडेकरांना सरांनी प्रश्न विचारला की बाबा महाराज तुम्ही पंच्याऐंशी वर्षाचे आहात आणि पंच्याऐंशी वर्ष तुम्ही वारी केली ते मी त्यावर नाही खांडेकर मी शहाऐंशी वर्ष वारी केली ते म्हणाले कशी काय अहो पहिल्या वर्षी मी आईच्या पोटात नव्हतो का हे उत्तर ऐकल्यानंतरच मला गलबल मग नंतर गल ते म्हणाले मग पंच्याऐंशी वर्षाची वारी चुकली तर वाईट नाही वाटत ते म्हणाले का मला नाही वाटत वाईट तर मला असं वाटलं हे त्यांचंच उत्तर कॉन्टॅटिक करतात पण पुढे ते असं म्हणाले की जसं पंच्याऐंशी वर्ष मी पांडुरंगाला भेटत होतो तोही मला भेटत होता ना वाईट त्याला वाटायला पाहिजे की मी कसं काय आलो नाही ह्या उत्तराने मला असं वाटलं की इतका हक्क परमेश्वरावर दाखवता आला पाहिजे एवढा अधिकारवाणी मी भगवंताविषयी बोलता आलं पाहिजे आणि मला अस्वस्थ झालं खूप की असे किती लोक असतील ज्यांना असं वाटत असेल की आपण वारीला नाही गेलो तर पांडुरंगाला वाईट वाटत असेल आणि मी ते एक माझा कट्टा संपल्यानंतर जो मी फेऱ्या म्हणजे फेऱ्या आणि एवढीच ओळ मला सुचली की पंढरीच्या विठुराया कस काय रे आहे का यंदा वारी नाही म्हणे हा आहे का इतकं सुचलं आणि मी बायकोला दीडशे वेळेला हे ऐकवलं म्हणजे हे कसं वाटतंय पंढरीच्या विठुराया कस काय रे आहे का यंदा वारी नाही म्हणे हा आहे का तर ती म्हणली मला जेव आता साडे अकरा वाजले बारा साडेबारा तीन वाजता मला पुढचं काहीतरी सुचलं पण ती कविता जेव्हा दोन दिवस मला असं मग ते मी सारखं सारखं मग पंढरीच्या कसं काय बरं आहे यंदा वारी नाही म्हणे नाही नाही आम्हाला काही अडचण नाही आम्ही डोळे झाकून घेतो पण नुसतं श्रीहरी म्हणलं की तुझा चेहरा येतो पण विचार करे बाबा तुला खरंच जमल का पंढरी जर गजबजली नाही तर तुझा जीव रमल का हे जेव्हा मला दोन तीन दिवस सुचत राहिलं ना आणि ते न मला जगभरातनं फोन आले अरे ज्या सिम्बॉयसिस कॉलेजनी मला ला ॲडमिशनच दिली नव्हती अर्थात माझे मार्कही कमी होते त्यांनी मला विशेष प्रमाणपत्र दिलं काय बोलतो पाच हजार रुपया सिम्बॉयसिस कॉलेजच्या मुजुमदार सरांनी मला बोलवलं मला म्हणाले हे सिम्बॉयसिसच्या ज्ञान विद्यापीठाकडनं तुमच्यासाठी अत्यंत अभिमानाची आणि आपुलकीची भेट त्याचं कारण असं आहे ते म्हणाले भक्तीचा संसर्ग हे मनात येतच कसं वा की तेव्हा मग गर्दीच्या मनात कसलीच भीती आणू नको तुझ्या भक्तीशिवाय दुसरा कुठला संसर्गच ठेवू नको भक्तीचा संसर्ग येतच कसा मनात आणि त्या थिंकिंगसाठी आणि त्या लिखाणासाठी सिम्बॉयसिसच्या परिवाराकडनं ही भेट तर हे जे तू म्हणतोयस ना तर तेव्हा मी खरंच काही रात्री अस्वस्थ होतो त्याच काळात मी सारखं काहीतरी होतं हे नाटक पण लिहिलं जे आता दामले सर आहेत आणि त्या लिखाणाने मला असं वाटतं की कनेक्ट दिला लोकांना मला जनरली असं म्हटलं जातं की लेखकाला मान कमी दिला जातो आपल्याकडे पण तुझं उलट झालं तुझं लेखकामुळे तुला जास्त मान मिळाला लेखक पण अरे ऍक्टिंग पण करतो उलट झालं बरोबर ओके मला तुझ्याबद्दल असं वाटतं संकर्षण की तिथे आपली पहिली भेट नाही पण जेव्हा जेव्हा मी वृत्तपत्रामध्ये किंवा चॅनलमध्ये वेगवेगळी पत्रकारिता करत असताना विशेष काही झालं की तू आवर्जून फोन करत होतास oh. मंदार देवस्थाचा इंटरव्ह्यू असू दे किंवा इतर कुठलेही इंटरव्यू असू दे अशा केसमध्ये तू मला फोन करून सांगत होतास की बरं ना तुम्ही त्याची पण बाजू बाजू म्हणजे असे फोन करणारे खूप कमी होते आणि हे फ्रॉम द हॉर्सेस माउथ आहे कारण मलाच तो अनुभव आहे तर हे जे ही जी सेन्सिबिलिटी आहे की आवर्जून दखल घेऊन सांगणं ते धाडस गट्स लागत की मला एक वाटत की तू घेतली मंदार तो पण त्याच्या विरोधात कोण बोलणार आणि त्याच्या बाजूने पण कोण बोलणार असे प्रश्न त्यावेळेला होते पण तू ते केलंस ही सेन्सिबिलिटीज सेन्सिबिलिटी ही तुला कुठून मिळाली कशी आली हे बघ त्याची सुरुवात एका पोस्ट वर झाली एका अभिनेत्याने पोस्ट टाकली आणि धडा धड ही आम्हालाही अनुभव आला हो हो अशा बाबतीत होतच अरे बाबांनो होत उदाहरणार्थ लॉकडाऊनमध्ये सुद्धा आता मी हे उदाहरण घेऊन सांगतो बरं का लॉकडाऊनमध्ये काही इमेजेस यायच्या सचिन पिळगावकर सरांची एक इमेज आली माझ्या आवडीचे बटाटे वडे काय चमचमीत पदार्थ मी नेहमी खातो लॉकडाऊन जर असा चालू राहिला तर ते विकायचीही वेळ येईल असं काहीतरी इमेज आली होती सगळे हसले मला फार वाईट वाटलं मला असं वाटलं की भले भले ऍक्टर्स सोशल मीडियावरती ही पोस्ट करतायत उद्या जर सचिन पिळगावकर सरांनी त्यांना फिल्ममध्ये काम विचारलं तर ते करणार नाहीत शंभर टक्के मग तुम्हाला लाजा वाटत नाही तुम्ही असं लिहिता तुम्ही सोशल मीडियावर त्यांनी काय केलंय त्यांनी किती सिनेमे केले तेवढं आपलं वय पण नाही आणि त्यांच्या उपाशी राहण्याविषयी तुम्ही भाष्य करता सोशल मीडियावर हे मला नाही पडत तो ते पर्सनली घेणार नाही पर्सनली बरोबर आहे पण मला असं झालं की असं नाही त्यावेळेचा एंटरटेनमेंट दुसरा उद्योग काय एवढी म्हणजे बरं हे कसं आहे जे कायमच त्याच्याविषयी बोलत असतात ठीक आहे अरे तुम्ही इंडस्ट्रीचा भाग आहात तुम्ही अभिनेते आहात तसंच जेव्हा अभिनेत्यांनी पोस्ट केली मंदार देवस्थळी आणि ते सगळं त्याच्या की कशी सहमती आणि कसं हे दुसऱ्याची बाजू पण आहे ना आत्ता लोकप्रियता आहे म्हणून तुम्ही त्याच्याच बोलण्यावरती विश्वास ठेवाल हे कसं काय बरोबर आहे त्याला चेहरा नसता मंदार सरांना चेहरा असताना कुणाची बाजू तुम्हाला पटली असती त्यांची पटली असती बरं कुठला मुद्दा क्लॅशेस कुणामध्ये होत नाहीत माझ्यात आणि दामलेंमध्ये व्यवहारावर कधी कधी क्लॅशेस होतात मी काय फेसबुकवर टाकतो बरोबर हे कसं माध्यम होईल हा त्याची कुणीतरी दखल घ्यावी ते कुणाकडे तरी मोठ्या माणसाकडे पोहोचावं त्याच्यावरनं तोडगा निघावा असे प्रयत्न तुम्ही करा ना तुम्ही जनरल पब्लिकला त्यात सहभागी करून घेऊन आपल्याच इंडस्ट्रीचं काय वेगळं चित्र दाखवत आहे mm. असं मला वाटलं mm. म्हणून जेव्हा तू तो इंटरव्ह्यू घेतलास आणि तो माणूस जर आत्महत्येच्या प्रयत्नापर्यंत पोहोचला होता mm. उद्या जर समजा ते नसतील या जगात तर कमेंट करणारे सगळे त्यांना बोचलेत ना मनाला मग तुम्ही ते वाटेकरी होणार नाहीत का ठीक आहे तुम्हाला अनुभव तसा आहे मग त्या माणसाच्या मरणाचा जबाबदार मी नाही का हे मला वाटतं बाबा yeah. की व्यवहार सगळं नुकसान बिकसाण सगळं आहे yeah. उद्या जर एखाद्याने जीव गमावला आणि त्याच्यासाठी एक माझी कमेंट पूरक ठरली असती yeah. मी तुला अजून खुलेपणाने सांगतो मला त्याचं सा वाईट वाटलं होतं कारण माझ्या सख्या धाकट्या भावाने त्याच्यावरती कमेंट केली होती ज्या अभिनेत्याने पोस्ट केली हो हो बरोबर आहे नव्या लोकांना असा त्रास होतो मी भावाचा कान धरला सख्या म्हणलं तुला काय अनुभव आहे आणि तू का तिथं पूरक अशी पोस्ट त्याला समर्पण समर्थन दिलंस hmm. उद्या जर मंदार देवस्थळीने आत्महत्या केली hmm. तर तुझी एक कमेंट त्याला पूरक नाही ठरली का ती आत्ता डिलीट कर मी करायला लावली होती hmm. तुला आलाय त्यांचा अनुभव नाही मग तू का त्याला पूरक अशी हे केलीस मी ती माझा मुद्दा एवढा की एखाद्या माणसाच्या जीवाशी बेतेपर्यंत त्याला तुम्ही हॅरॅस करू नका व्यक्त व्हा कुठेतरी मोठ्या माणसाकडे जा त्याचा तोडगा काढा इंडस्ट्रीतही शब्दाला वजन असलेली मोठी माणसं आहेत वेगळ्या मार्गाने हे करा असं मला वाटतं आणि माझ्या बाबतीत जर असं कधी झालं ना तर मी हा मार्ग निवडून मी त्यांच्या घरी जाईन सर काय हातापाय पडेन पैसे द्यावं नाही मी मुक्कामी राहीन पण मी, <laughs> मी सोशल मीडियावरती हे असं मग इंडस्ट्रीविषयी मग महाराष्ट्रभर चर्चा आहे <laughs> तू आता तुझ्याशी बोलायपूर्वी मी सहज संकट कराने सर्च करत होतो तू सोशल मीडियावर काय करतोस किंवा गुगलवर काय आहे तुझ्याबद्दल तर गुगलवर मी आता जेव्हा तुझं नाव टाकलं तेव्हा मला डायरेक्ट समीरबद्दलच आलं की आता हा अशा अशा टी व्ही सिरियलमध्ये काम करतो वगैरे वगैरे आणि मग बाकी सगळं खाली आहे पण संघटन करणारे थोडापुरता नाही आहे ना तो इतकी वर्ष काम करतो पण आत्ता लोकांना तोच माहितीये ही जी झाकलेली वर्ष आहेत ना त्याला डिफेंड कसं करशील शकतो मला काय मी अरे माझ्याकडे आत्ता ते नाही आहे दाखवायला मला असं वाटतं ही झाकलेली वर्ष हांडाभर लोकांसाठी असतील पण मूठभर लोकांसाठी ही वर्ष सुद्धा रिवील झालेली आहेत काल कोथरूडच्या प्रयोगानंतर एक काकू एक महिला म्हणजे आता त्या किती वयाच्या होत्या मला अंदाज नाही आला त्यांनी काल एक असा चार्ट मला आणून दिला लॅमिनेट केलेला बिलीव्ह मी सौमित्र दादा त्याच्यावरती आजपर्यंत मी केलेल्या सगळ्या कामांचं डिझाईन आहे मी गुलमोहर नावाच्या एका टायटल सिरियल मंदार दिवसांचीच होती एका मालिकेचं सा टायटल सॉंग लिहिलं होतं कुणालाही माहीत नाही जो जो येतो जन्माला त्या कुणाचा चुकला नाही प्रेम असा भाव ज्याला कुणीच मुकला नाही प्रेम करावे प्रेमाने प्रेमचं असं काहीतरी त्याचं टायटल सॉंग होतं तर बाईनी सगळी कामं लॅमिनेट करून आणली होती आणि मी प्रत्येक कामाची सुरुवात करताना चेक घेताना मेकअप करताना जो शब्द उच्चारतो लक्ष्मी रमण गोविंदा जे आमचं कुलदैव होते ते वरती लिहिलं होतं म्हणजे माझी एवढी खाजगी गोष्ट सुद्धा जर त्या बाईला माहितीये तर मला असं वाटतं की हे ना खूप लोकांसाठी असेल झाकलेलं लो, पण मुठभर लोकांसाठी ना तेही उघडं झालेलं असतं कुठेतरी आणि मला असं वाटतं ते, ते मुठभर लोक नंतर व्याप्त होतात आणि ते तुमचं काम मोठं करतात वाज कुठून आली तुझ्याकडं काय वाचन नाही मला मला मी तुला खरं सांगू मला मला असं वाटतं मला खरं राहायला आवडतं यार खरं बोलावं काही असेल खरं राहावं हो। खोटे पण आला ना की त्याला एक थोडासा आव म्हणजे मी आताही तुझ्याशी इंटरव्ह्यू देताना नाही बेसिकली काय अशा गोष्टी असं बोलूच शकतो पण मला असं वाटतं तसं कशाला माणूस माणसाला भेटल्यानंतर आव कशाला आणेल तर खरं जे बोललं ना तर मला असं इंडस्ट्री इंडस्ट्रीचा अप्रोच बदललाय का लोकांकडे बघायचं आफ्टर लॉकडाऊन आता जी खरी माणसं आहेत जी सरळ थेट बोलतात त्यांना जास्त पुढे आणलं जाते संघटन पण मला मी एकदा असं म्हणलं होतं की लॉकडाऊन नंतर नाटकांना किंवा सिनेमांना गर्दी होणं हा कलाकारांचा कमबॅकच नाही हा प्रेक्षकांचा कमबॅक आहे तू आमचं तू म्हणशील तसं बघ नवा प्रेक्षक नाटकाला येतोय ज्यांनी आयुष्यात कधीही नाटक पाहिलं नव्हतं कधीच पाहिलं नव्हतं तर त्याच्यामुळे लोक फार समजूतदार होतेच आता ते व्यक्त व्हायला लागलेत अहो आम्हाला ओटीटी प्लॅटफॉर्म थोडासा खरं सांगतो हो कंटाळा आला होता पण नाटकं लिहून आम्हाला मज्जा आली आणि लोकांना हलकं फुलकं घरातलं रोजच्या आयुष्यातलं काहीतरी गमतीशीर हवंय लोकांना जड काहीतरी उद्बोधन समाज अर्थात तेही गरजेचं आहेच आहे ह्या गेल्या सहा आठ महिन्यामध्ये वर्षभरामध्ये खूप गोम झाला मुळे खूप तुला पुश मिळाला आणि त्या भूमिकेचं खूपच कौतुक होते माझ्याच ओळखीचे खूप लोक आहेत की तू स्क्रीनवर आलास की त्यांना भारी वाटत म्हणजे तू सैल करतोस वातावरण सोपं करतोस सहज करतोस स्ट्रेस घालवतोस तर तुझ्या कवितांमधून पण मला ते दिसतं तुझ्या किचन कलाकारमधून पण मला ते दिसतं की तू खूप सहज हाताळतोस लोकांना हे स्क्रिप्टेड असतं म्हणजे सिरियल तर स्क्रिप्टेडच आहे किचन कलाकारच्या केसमध्ये तू ज्या पद्धतीने लोकांना हँडल करतोस म्हणजे चित्रवाग असू देत पेडणेकर बाई असू देत किंवा कोणी इतर इतर कोणी उज्ज्वल निकुंब पासून सगळे <laughs> तर हे स्क्रिप्टेड असतं की तू ठरवतोस कशा पद्धतीने जायचं नाही मला काय म्हणजे काही काही गोष्टी किंवा काही काही बोलणं हे स्क्रिप्टेड असतंही मला असं वाटतं अप्रोच माझा मी ठरवतो हो कसं ठरवतो म्हणजे आता काय उज्ज्वल निकम आपल्याला एक साधारण पहिल्या भेटीत अंदाज येतो हो की मी तुझ्या मांडीवर हात ठेवू शकतो का खांद्यावर हात ठेवू शकतो उज्ज्वल निकम सर जेव्हा किंवा परवा किरीट सर आले होते किरीट सोमय्या तर मी त्यांना फक्त म्हटलं सर मी या कार्यक्रमाचं निवेदन आहे तर मी म्हटलं सर तुम्हाला आधी काही आपल्याला काही बोल बोलणं गरजेचं आहे काहीच गरज नाही तुम्ही बोला मी पण बोलीन असं ते म्हणाल्यानंतर मला असं वाटलं की अरे हे आपल्या आपल्यात म्हणजे मग जेव्हा ते काय ते आपलं हे झालं त्यांची बायको आल्यानंतर ते खुर्चीवरून उठले आणि पळाले असा एक मोमेंट होता तर मी खूप हलक्या फुलक्या पद्धतीने विनोद केला की झेड सिक्युरिटी असलेला माणूस सुद्धा कोण आल्यानंतर पळू शकतो याचं उदाहरण म्हणजे किरीट सर आहेत तर ते त्यांनीही इतकं लाईटली घेतलं ना तर त्याच्यामुळे हे मला वाटतं पहिल्या भेटीत त्या नजरानं त्याच्या उलटा गुगली कधी पडला होता की नाही नाही मी ती मजल पारच करत नाही मी तुला खरं सांगतो असं कोण आलो आपण पाहिजे असं नाही असं कधी झालं नाही मला भीती वाटली नाही मला आजोबांनी एक लहानपणी गोष्ट शिकवली होती ऐसी बात कहे, कोई ना बोले झूट ऐसी जगा बैठक मी ते फार पाळतो कामातही मी आता सिरियलमध्ये लोकांना आवडतं वगैरे ठीक आहे पण सेट वरही सिरियलच्या मी तितकाच मोकळेपणाने वावरतो जेवढा श्रेयसाता तिथे असताना मी वागायला पाहिजे कामाचा उदो उद होणं इज अ डिफरंट थिंग व्यक्ती म्हणून तुम्हीच सगळ्या गोष्टी पॉवर करायला लागलात ना तर ते, ते लोकांना नाही आवडत बरोबर आहे की नाही म्हणजे लोक रोहित धरत नाही आता आजच मी एक कार्यक्रम करतोय ज्याचं मानधनच मला माहित नाही पण मी जाणार आहे हा फटकाच आहे की आज या प्रयोगानंतर मी वाकडला एका उद्घाटनाला चाललोय ते कुणीतरी ओळखीच्या आणल्यामुळे मी त्यांना मानधन विचारलं नाही त्यांनी सांगितलं नाही बरं मी माझी माझी वेगळी कॅब करून जाणार आहे आता काय देणार माहित नाही ना, तर माझेच गेले चार हजार <laughs> या सगळ्या घडामोडीमध्ये तू जेव्हा दिसा लागलास टीव्हीवर त्यानंतरचा अर्थातच घराघरात तू पोचतोस <laughs> काय फरक पडला रे म्हणजे तुझ्याकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन कामाबद्दलचा दृष्टिकोन कारण तू लेखक म्हणून लोकांना माहीत होतास या लॉकडाऊनच्या काळामध्ये कवी म्हणून लोकांना माहीत झालंस पण अभिनेता म्हणून छाप सोडशील असं काही दिसलं नव्हतं लोकांना मलाही माहीत होतं तू उत्तम अभिनेता आहेस पण काहीतरी छाप सोडणार आलो पाहिजे जे आता दिसतंय की हा दिसतोय मला तर आता असं वाटायला लागलंय की तुझ्या खांद्यावर तू अख्खी एक सिरियल नेऊ ने शकतो सोलो परफॉर्मर असं मला वाटायला लागलाय तो कॉन्फिडन्स तू यातून दिलास म्हणजे माझा अप्रोच बदलला तू एवढं बघण्याचा प्लस झाला असा बदललेला अप्रोच कळतोय तुला बाहेरून हो मी खोटं नाही बोलणार खूप कळत काय बदल असतो खूपच कळतोय म्हणजे काय मला माहीत नाही पण तो बदल खूप जाणवतो हो लोकांच्या बोलण्यात लोकांच्या वागण्यात लोकांच्या म्हणजे ह्या नाटकाला तू जर आता अजून थोडा वेळ थांबलास तर किमान पंधरा लहान मुलं आपल्या आईवडिलांना घेऊन येतात की बॉस काकाचं नाटक बघू चला मी <laughs> परवा गमतीत म्हणले हे बालनाट्यच वाटायला लागले आता मला कारण इतकं त्या परिबरोबरच्या सीन मी परवाच म्हटलं माझ्या सहकलाकारांना आपलं नाटक आता जवळजवळ बालनाट्य झालंय कारण लहान मुलं किमान पंधरा वीस लहान मुलं आपल्या आईवडिलांना घेऊन येतात ते खूप सकारात्मक आहे माहीत नाही कारण अजून शक्य नाही खरंच माहित नाही खरंच माहित नाही पण काही लोकांनी आवर्जून फोन करून कौतुक केलं त्यात ते एक वैभव मागले आहेत ज्यांनी खरंच खूप कौतुक केलं आणि सांगितलं जी मराठी मधले अनेक म्हणजे चॅनलमध्ये जी मोठी मोठी माणसं असतात त्यांनी येऊन स्वतः सांगितलं की नाही नाही खूपच चांगलं होतंय मोहन जोशी सर म्हणजे आता ते काही कारणामुळे रिप्लेस झालेत पण किचन कलाकारचे एपिसोड पाहून ते स्वतः प्रत्येक एपिसोड नंतर फोन करतात की अरे तू म्हणजे सरपास करतोस बाबा तुला पण तू किचन कलाकार मध्ये ऍक्टिंग करतोस की खरंच तसं नाही का मी तुला आता म्हणजे मी असंच बोलतो तिथे ह्याच उद्देशाने ह्याच अप्रोच तू ऍक्टिंग करतच नाही तुला ऍक्टिंग येत नाही अभिनय येत नाही निवेदनाची ऍक्टिंग येत नाही मग घरी तू कितपत मदत करतोस बायकोला किचन किचन मध्ये नाही फार नाही लोक सांगे ब्रह्मज्ञान असं असं पण मला वेळ मिळत नाही म्हणून मी करत नाही ज्या दिवशी मी घरी असतो ना त्या दिवशी मला हाकलायला लागते एवढी मदत करतो तू विचारते मी हाकलून देईल एवढी मदत करतो की लोक म्हणजे म्हणतात आई आणि की जा आता तुझं काय शूटिंग फिटिंग म्हणून स्वतःला एवढं ठरवलं नाही पण मला बरं वाटत हे बिझी असं व्यस्तता पाहिजे जेव्हा इंडस्ट्रीमध्ये आलास तू कधी करी किती साली दोन हजार आठ म्हणजे खर तर मी त्याच्या आधी ज्युनियर आर्टिस्ट म्हणून येत होतो पण न... अरे मी तुक्या तुकवला नाग्या नाचवला एक नावाचा सिनेमा आहे ज्यात पुष्कर जो हिरो आहे त्याच्या मागे मी घोषणा द्यायला उभा आहे तू बघ सिनेमा okay. त्याच्यामध्ये मी पडलो सेट वरती फिल्म पैसे मिळाले नव्हते मी पहिल्यांदा कोणाला तरी हे सांगतोय त्या सिनेमाचे जे दिग्दर्शक होते त्यांनी माझ्याकडनं अकरा हजार रुपये घेतले होते काय बोलतो आणि ते मी परभणीला माझ्या शिक्षकाकडनं उधार घेऊन आणले होते ज्या शिक्षकांनी पैसे दिले त्यांचं नाव सच्चिदानंद खडके मी रात्री देवगिरी एक्सप्रेसला बसलो वॉशरूमजवळ कारण तिकीट नाही काही नाही साडेसहाला फोन आला उद्या गोरेगाव सिटीला शूट आहे तिथून साडेआठची गाडी होती मी बसलो वॉशरूमजवळ रात्रभर दरवाजा तो भरून गाणे गात होतो मग एका टी सीचा बर्थ रिकामा होता ते टी सी तपासायला गेल्यानंतर थोडंफे रिकाम होतो ना तिथं दोन तास झोपलो सकाळी मराठी ग्रंथसंग्रहालय दादरला गेलो तिथे एक पिवळी पावती मिळते चोवीस तासाची शंभर रुपयाची म्हणजे त्या पावडीला पावतीला थुंकी जर लावली तरी ती भिजून पूर्ण फाटून जाते इतकी ती हलक्या कागदाची असते तर तिथे गेलो शंभर रुपये भरले चोवीस तासाची आंघोळ केली फिल्म सिटीला आलो काम केलं काम करताना पडलो चार टाके पडले हानवटीला कांचन अधिकाऱ्यांनी त्यांच्या गाडीत मला घातलं आणि डॉक्टरकडे त्या ड्रायव्हरसह गेलं मग स्टेपलरच्या पिना मारल्या तेव्हा नवीन आलं होतं काय बोलतो हो माझ्या हनुवटीला इथे स्टेपलरच्या पिना मारल्या पाच स्टेपलरच्या पिणा तेव्हा नवीन आलं होतं टेक्निक काहीतरी काय बोलतो हो हो गोरेगावला मी हे केलं मग परत शूटला आलो सीन झाला मग ते दिग्दर्शक राहत होते चारकोपला मग त्यांच्याबरोबर बसून गेलो गाडीत कारण ते पैसे द्यायचे होते पैसे दिले फोटो दिले म्हणलं पुढचं काम ते म्हणले फोन करतो बाप रे परत कांदिवलीवरनं दादरला गेलो रात्रीची ट्रेन पकडली परभणी गेलो ते तुझं पहिलं काम हा तसे छोटे छोटे काम हा तेव्हा तू उलट पैसे दिलेसच लोक पण तू ज्या ज्युनियर आर्टिस्ट म्हणून काम करत होतास तेव्हा तुला पैसे मिळाले पण असतील ना काहीतरी किती असायचे चारशे रुपये मिळायचं ना मला अँकरिंगचे मग हे किती वर्ष गेलो असतो अरे मी अजूनही मी तसंच करतोय चल रे अरे हो खरंच सांगतो <laughs> <नहीं, laughs> मी पण नाही मी अजूनही म्हणजे तेव्हाही सुद्धा मी असे हळदी कुंकाचे वगैरे कार्यक्रमाचे करायचो चारशे रुपये सहाशे रुपये म्हणजे दोन हजार आठ पासून तू इथं लागला मग दोन हजार आठ पासून सुपरस्टार आलं मग त्याला जरा एक ग्रीप आली कारण त्याला ते कुठल्या तरी चॅनलच्या अंडर होत आता पटकन म्हणजे हे खूप चौकटीतला प्रश्न आहे पण असे पटकन मागवून बघतोस ना तू दोन हजार आठ ते दोन हजार बावीस दाऊन दरम्यान दहा वर्ष बघत आठ ते अठरा नंतर लॉकडाऊन आला त्यामुळे ते आपण सोडून <laughs> तर ती दहा वर्ष बघितलीस ना काय फ्लॅशबॅक दिसतो रे तुला सगळं दिसतं मला सगळं म्हणजे मी एक एक टप्पा एक एक वळण मी असं फिट करून ठेवलेलं डोक्यात एक माझ्या आयुष्यात मला सिनियर्स फार चांगले मिळाले मला कणी कधीही कुणी माझी जागा दाखवली नाही उलट मला जागा दिली आणि ह्या सिनियर्समध्ये खूप मोठी मोठी नावं आहेत विनय आपटे मोहन जोशी मकरंदनासपुरे महेश मांजरेकर अरविंद स्वामी प्रशांत दामले मला असे सिनियर्स भेटले या लोकांनी मला कधीही हलक्यात घेतलं नाही पहिलं व्यावसायिक नाटक विनय आपटेंबरोबर दुसरं व्यावसायिक नाटक मोहन जोशींबरोबर तिसरं व्यावसायिक नाटक मंगेश कदमबरोबर चौथं व्यावसायिक नाटक निखिल पारखीबरोबर पाचवं दामलेंबरोबर सहावं मी हिरो दामले प्रोड्युसर पण मला त्यातला एक छोटा सब क्वेश्चन असा विचारायचा की तू जुळून जुळून घेणं हा प्रकार असतो कारण विनय आपटे महेश मांजरेकर ही जी तू नाव घेतोस ना ही सगळी मोठी, -मोठी नाव आहेत त्यांचे कर्तबगारीने सिद्ध झालेलं आहे पण ती खूप मोठी नाव आहेत त्यांचा अॅटिट्यूड पण मोठा आहे असं मानलं जातं मला तो कधी आला नाही अनुभव ना पण आहे ऍटिट्यूड असतो प्रत्येकाला जसा तसा असतो तर त्याच्यात जुळवून घेणं त्यांच्या मर्जीतलं होणं मर्जीतलं म्हणजे त्यांच्या नजरेत येऊन बसणं आणि त्यांनी जागा देत ते जागा देतील अशी आपली सिच्युएशन क्रिएट करणं ह्याला एक ह्याला कष्ट लागतात काय प्रकारचे कष्ट लागतात नाही मी हे तुझं उत्तर फार महत्वाचं असेल कारण तुझ्यासारखी खूप माणसं कोणी अमरावतीहून कोणी आमच्या चंदगडहून कोणीतरी चंद्रपूरहून आहे इंडस्ट्रीमध्ये त्यांना कळत नाही कसं कसं मॅनेज करायचं नाही मी सरेंडर होतो मला खूप आवडतं माझ्यावरती कोणीतरी लक्ष ठेवायला असलेलं मला खूप आवडतं मला मी कुणाला तरी आन्सरेबल असलेलं मला फार आवडतं मला कधीच असं आवडत नाही की जिथे माझंच सगळे ऐकतायत मला असं वाटतं की नाही मला कुणीतरी मा... म्हणणार विचारणार हवंय की हे असं का आणि माझा तो अप्रोच मला फार उपयोगाला येतो जेव्हा मी आपट्यांबरोबर काम करायचो का ना कडवे ते असं म्हणायचे ना तर मला फार बरं वाटायचं मी ते बोलणं ना माझ्या आजीने म्हणजे तुला असं परत वाटेल जुन्या जुन्या पण माझ्या आजीने मला कायम एक शिकवलं होतं माझं बाबा मला रागवायचं ना तुम्ही रडायचो बाबांना उलट बोलायचो माझी आजी म्हणाली कधी बापाने रागवलेलं मनाला लावून घेऊन ते फुलं असतात मला हे वाक्यनं इतकं बळ द्यायचं वाक्य बापांनी बोललेला प्रत्येक शब्द रागवलेला फुल असतो आता बघ बर त्याच्याकडं आणि मला त्या दिवशीपासून बाबांचं माझं भांडण होतं पण मला ते राहत नाही म्हणत तस मला असं वाटतं सिनियर बोलावेच त्याच्याशिवाय आकलाच येऊ शकत नाही आपल्याला आणि कधीतरी बोलणं खायलाच पाहिजे तू जे सरेंडर होणार आहे गरीब प्रश्न असतो गरीब नाही थोडा काउंटर करतो मी नाही अशा भाग नाही खोटं नाही बोलणार घरी काउंटर करतो ओके okay. आत्ता बोलता बोलता आजीचे संदर्भ आले आजोबांचे संदर्भ आले तुझ्यावर आजी आजोबांचा जास्त प्रभाव खूप माझी आहे सुरकुतलेल्या त्या कुशीत मायेचा धबधबा दिसतो साठी पुढच्या प्रत्येक डोळ्यात मला माझा आजोबा दिसतो अरे म्हणजे ह्या गोष्टी ना आपल्याला खूप मोठं करतात असं मला वाटत तुझा हा एवढा एवढा जो प्रभाव आहे आजी आजोबांचा हा तू त्यांच्या बरोबर राहिलास म्हणून हो म्हणजे मला लोक म्हणतात तुमचे उच्चार खूप छान आहेत आमच्या घरात कुलधर्म सेन्सिबल असतो बोलता बोलता कारण काय एकतर हे विषय खूप जवळ म्हणजे जवळच आहेत आजी आजोबा म्हण किंवा घर म्हण तर लहानपणापासून हे घरामध्ये स्तोत्र पवमानाचे अभिषेक देवधर्म कुलाचार या सगळ्या गोष्टी पाहिल्या आहेत आणि अत्यंत पवित्र असं वातावरण माझ्या आईला मी अजूनही चेस्ट म्हणजे सिरियसली म्हणतो की आई भाजीला झाडही इतकी छान चव देत नाही जेवढी तुती केल्यावर अप्रतिम होती हे तू कुठं वाचलेलं असत नाही मला हे मला असं मला एक गोष्ट कळते किती लाईफ आहे एखाद्या माणसाला तू चांगलं आहेस हे सांगायला जात काय पण मग एखाद्या माणसाचं सा काही पटत नाही तर त्याला चुप्त हे सांगायला पण धाडच लागतो ते मी ते माझ्यात नाहीये मी ते सहन करतो फार कमी वेळेला मी ते सांगतो आणि सांगितलं तरी माझी भाषा फार वेगळी असते माझे इंडस्ट्रीत राहून राहून आले नाही बाबा माझ्या वागण्यात आणि स्वभावात इंडस्ट्रीतलं काहीही नाही आनंद आहे की खेद आहे याचा लोकांना आनंद आहे <laughs> <laughs> इंडस्ट्रीकडून कुठली गोष्ट घ्यायला पाहिजे असं वाटत नाही हल्ली प्रोफेशनलिझम खूप वाढलाय हो, कारण काय म्हणजे पूर्वी जसं आपल्याला हे यायचं की तो येतो पण ती काय आटा उशिरा फिरूनच आला आता असं ऐकायला येत नाही मग आता जो लॉट आला ना किंवा आता जे लोक वागतात ना ते खूप प्रोफेशनल झालंय स्पर्धा जाणवते कधी कधी हो खूप आहे कारण आता वय वाढत चाललेला खूप आहे कॉम्पिटिशन वाढलेली आहे नवीन लॉट येतो आहे खूपच आहे त्याला कसं टॅकल करतो नाही काही नाही जेवढं काय असं मी लहानपणी जेव्हा आजोबांना म्हणजे आई बाबांबरोबर दुकानात जायचो मारवाडी लोकांच्या मला एक लिहिलेली फार माझ्या डोक्यात फिट आहे समय से पहिल्यावर से जादा किसी तो कुछ नाही मिळता ही एक ओळ आणि दुसरी एस टी मध्ये एक कोळ लिहिलेली असते आजचा दिवस विना अपघाताचा हे रोज वाचायचं म्हणजे रोजच अपघात नाही ना तसं म्हणतो की आजचा दिवस उत्कृष्ट कामाचा मला तुझ्याशी खूप बोलायचंय पण मला पाच पाच दहाची वेळ दिली दिवस पाच चौदा वेळ मी तुला सोडतो कारण तुझं नाटक आहे पण मला तुझ्या चेहऱ्यावरती दिसतंय की आपण याचा सेकंड पार्ट करणार मला मी आता तुला सांगतो आत्ता मी इथं सांगतोय की आतापर्यंत आपण या अनप्लगचे व्हॉल्यूम केले नव्हते पण आपला याचा संघर्षांचा दुसरा सीझन आपण करूया नक्की त्यात इथून आपण पुढे बोलूया नक्की कारण तू जितक्या मोकळेपणानं बोलतोयस मला तुझ्याशी बोलायला तर आवडतंय आणि मला खूप प्रश्न पण anyway, <coughs> तु हो। खुप, खुप, आता पडलेले आहेत पण म्हणून मी आता घड्याळ बघितलं एनिवे तुझी वाटचाल खूप मस्त आहे परभणीतून तू इथं आलास शेवटचा एक प्रश्न विचारतो आपण प्लीज प्लीज परभणीतून आणि छोट्या छोट्या गावांमधून येणारी खूप मुलं आहेत खूप खूपच मुलं आहेत तर त्यांना तू काय सांगशील या सगळ्या काळामध्ये आता इथून पुढे वाटचाल करायची असेल तर एक कसं कशा पद्धतीनं टॅकल केलं पाहिजेत गोष्टी कशा पद्धतीनं आलं पाहिजे कशा पद्धतीनं वागलं पाहिजे काय सांगशील स्वतःची आर्थिक शारीरिक मानसिक आणि कौटुंबिक परिस्थिती तपासायची हे माझं ठरलं होतं आणि मी अजूनही ते रोज करतो आर्थिक एवढा करता तुला इथे आल्यावर लगेच काम मिळणार नाहीये तुला एक रूम करायला लागेल त्या रूममध्ये मेस आली त्या रूममध्ये थोडस तुझ्या आवडीनिवडी असेल त्याही तू मग हे सगळं तू करत असताना तिकडे काही परिणाम होणार आहे का नसेल होत तर फाईन तू ये सहा महिने नाही वर्षभर नाही काम मिळालं तरी मग सस्टेन कर दुसरं मानसिक एवढा करता दर दिवशी वेगळा माणूस पुढे जातो ते तुला पाहून तू स्थिर राहू शकणार आहेस का का त्याच्या भरात तू अजून वेगळे चार द्रव्य जास्त पिऊन तू स्वतःलाही हे करून घेणार आहेस तर ते तुझंही खच्ची करणे कुटुंबाचंही खच्ची करणे म्हणून मानसिक सुद्धा कौटुंबिक एवढ्या करता तू इकडे आल्याने बहिणीचं लग्न वडिलांचं आजारपण आईचं हे म्हातारपण हे सगळं काही सफर होणार नाही आहे नसेल तर आर मोस्ट वेलकम आर्थिक झाली मानसिक झाली शारीरिक झाली शारीरिक आरशात बघा बाबा स्वतःला की आपल्याला खरंच अभिनेता मनाला माहिती असतं मी बरा अभिनेता आहे का नाही आपल्याला माहितीच असतं ते एकदा विचारावं ह्या सगळ्यावरती ग्रीन टी आलं फर्स्ट क्लास आर मोस्ट वेलकम मुंबई शहरामध्ये चुंबक आहे तिथे मला हे येतं असं म्हटल्यानंतर ते काम तुमच्याकडे आलं नाही असं शकत नाही अत्यंत सकारात्मक नोटवर मी थांबतो मित्र म्हणे पॉडकास्टमध्ये मी थांबतो फार वेळ घेत नाही पण त्याच वेळेला संघर्ष तू परत जिव्हा प्लीज पण पुन्हा एकदा भेटूया नक्की सीझन आपण करायचं आहे नक्की मला छान वाटलं तुझ्याशी बोलून पॉडकास्टमध्ये थांबूया पण इथे तुम्हाला हे पॉडकास्ट कसं वाटलं मला जरूर सांगा फेसबुक ट्विटरवर मी आहे અને બોલત રહું ભેટત રહું થેન્ક યુ વેરી મચ સંકર્ષણ થેન્ક યુ થેન્ક યુ સો મચ